ज्या काळात पॉझिटिव्ह हा शब्द भयंकर समजला जातो त्या काळात तुम्हाला फ्रेश करून टाकणारी पॉझिटिव्हिटी आम्ही घेऊन आलोय आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास छोटासा दिवाळी निमित्तचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे दिवाळी पहाट व्हायरस मराठीची दिवाळी पहाट जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तर ती तो मध्ये आईचा रोल करणाऱ्या किंवा अनार कल्पना जगताप यांच अरविंदला झाडांविषयी खूप प्रेम ते आहे त्यावर त्यांनी एक सुंदर कविता लिहिली ती मला खूपच आवडली ती तुमच्यासाठी सादर करते झाड एका कवीने कविता लिहिलीच नाही कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर कागद काळे करण्यापेक्षा वडाचं झाड लावू असं ठरवलं त्याने दरम्यान समकालीन कवितेत खूप पीक आलं प्रायोगिक वगैरे कवितांचं त्याच्या वडाची दखल मात्र कुठल्याच वर्तमानपत्राने घेतली नाही समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटवण्याच्या पुढीसाठी शहीद झाली वड मात्र हिरवागार आहे अजून रोज पक्षांचं संमेलन भरतं न चुकता वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो हे आपलं पुस्तक आहे लोक हसतात आणि म्हणतात याला काही सुचत नाही कवी झाडाखाली वाचत असतो हजारो पुस्तकं कधी अचानक सुचल्यासारखं कवी उठतो आता कविता लिहिणार असं वाटतं पण कवी जातो बांधावर आणि लावतो आणखी एक झाड गावात त्याला कुणी कवी म्हणत नाही कारण त्याने कागदावर कविता लिहिली नाही पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल तर नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला नक्कीच कविता ऐकू येईल कवी झाडाला पुस्तक म्हणतो कारण त्या पानांमध्ये खूप काही देण्याची ताकद आहे कवी झाडांना पुस्तक म्हणतो कारण त्यामध्ये खूप काही देण्याची ताकद आहे ही पानं वाळायच्या आत चाळायला हवीत हिरव्यागार कवितांसाठी थँक्यू जगात तीन माणसं खूप बिझी आहेत एक नरेंद्र मोदी दुसरं मुकेश अंबानी आणि तिसरी आमची एक मैत्रीण आमची मैत्रीण एकाच वेळी तेरा सिरियल मध्ये काम करते शिवाय न्यूज वर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्स्टावर दररोज फोटो टाकण्याचं काम आ, करते ती इतकी बिझी आहे की तिने झोपायला वेगळी दोन माणसं ठेवलीय म्हणजे तिच्या ऐवजी ती माणसं झोपतात आणि हिची झोप पूर्ण होते अशी वायरस मराठीची सेलिब्रिटी ऍक्ट्रेस नाही म्हणजे तसे आम्ही सेलिब्रिटी आहोत पण जिच्या बरोबर लोक सेल्फी काढतात अशी जिची बातमी तिच्यापेक्षा जास्त आमचा तो डीओपी आहे ना कॅमेराच्या मागे त्याला जास्त माहिती असते अशी तिचं खरं नाव बी शर्मिला पाहिजे होत पण शर्मिला शिंदे जोरदार स्वागत करूया वायरस मराठीची आयटम बॉम शर्मिला शिंदे हिचा नमस्कार मी शर्मिला राजाराम शिंदे आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही मला पाहिलंच असेल पण मी आज, आज पहिल्यांदाच कथा वाचन करणार आहे आणि तेही माझे आवडते लेखक गुलजार साहेब त्यांनीच मला हे पुस्तक दिलं होतं देवडी मी बऱ्याचदा ही गोष्ट सांगितली आहे आणि मी आवर्जून सांगत राहते कारण मला माझ्यासाठी खूप मेमोरेबल गोष्ट आहे ही तर त्यांच्या पुस्तकात भारत पाक फाणीवरच्या बऱ्याच कथा आहेत पण त्यातल्या त्यात मला आवडणारी एक कथा आहे ती म्हणजे कुलदीप नय्यर आणि पीर साहेब ही आज मी तुमच्यासमोर वाचणार आहे आणि त्याच्यामागेही एक कारण आहे कारण फाळणीनंतर बरेचसे परिवार तिथून इथे आले काही इथून तिथे गेले काहींची घरं तिथे राहिली काहींचे मित्रपरिवार तिथे राहिले काहींची शाळा राहिली काहींचे व्यवसाय तिथे राहिले आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्या राहिल्या म्हणजे आठवणी आणि अशा बऱ्याचशा लोकांना मी पर्सनली ओळखते त्यांच्याकडून मी सतत त्यांचे किस्से त्यांच्या काही गोष्टी ऐकत असते म्हणूनच का होईना आय थिंक मला ही गोष्ट भावली असेल तर वाचते कुलदीप नय्यर आणि साहेब शुक्रवारचा दिवस होता साल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चौदा ऑगस्टचे संध्याकाळ विख्यात पत्रकार आणि व्यासंगी राजकीय विश्लेषक कुलदीप नय्यर साहेबांबरोबर मी कारनं वाघा बॉर्डरला जात होतो साहेबांचा हा क्रम गेल्या अनेक वर्षांचा चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी वाघा गाठायचं काही लेखक कलावंत आणि विचारवंत मंडळी सोबत असतातच संध्याकाळी सीमेवर तैनात जवानांची ड्युटी बदलते आणि दोन्ही देशांचे झेंडे खाली उतरवले जातात त्यांचा एक रितसर विधी असतो नय्यर आणि त्यांचे मित्र हिंद पाक मैत्रीच्या घोषणा देतात आणि रात्री बारा वाजता तारीख बदलली की मेणबत्त्या लावून स्वातंत्र्याचं स्वागत करतात वाघाकडे जाणारा रस्ता सरळ सोट लांबच लांब संध्याकाळ दाटून आलेली आणि नय्यर साहेब सांगत होते हा रस्ता असाच सरळच्या सरळ चालत राहिला आणि एकही गेट अडथळामध्ये आला नाही कोणी विजा विचारत नाहीये पासपोर्ट तपासत नाहीये आणि समजा मी पाकिस्तान फिरून आलो तर काय लुटून नेणार मी त्या देशातनं लुटणाऱ्यांना या देशात कमी ना त्या देशात त्यांना बाहेर नाही यायची काय गरज मग नैयर साहेब थोडं थांबले आणि पुढे म्हणाले ती सुद्धा माझी मातृभूमीच ना माझ्यातला एक फार मोठा भाग त्या देशात आहे माझ्या डोळ्यात एक प्रश्न तरळला असे साहेब म्हणाले अहो माझी शाळा आहे तिथं माझे दीनानाथ मास्तर आणि मौलवी इस्माईल माझी मुळाक्षरं उर्दू वर्णमाला माझं पाटी दप्तर सगळंच तिथंच तर ठेवलं आहे मुळं राहिली तिथं आणि फांद्या कापून इथे आणल्या साहेबांचा आवाज कातर झाला ते खूप वेळ सियालकोटची आठवण काढत होते तिथं त्यांचं घर होतं काका चुलते आतोबा सगळ्यांची घरं जवळपासच होती आमच्या घरासमोर एक मोठं पटांगण होतं खूप पसरलेलं उघडं वागडं भिंत भिंत काही नाही पुढे इतर घरं सुरू होतं जमीन मुबलक म्हणून लाटणं ओरबाडणं असले प्रकार नाहीत अंगणाच्या एका बाजूला एक डेरेदार पिंपळ होता घराला अगदी खेटून पिंपळाखाली एक कबर होती कुणाची ठाऊक नाही परंतु ती पिराची कबर आहे असं आमच्या आईचं सतत पालूपद म्हणून मग ती पिराची कबर झाली आई पिंपळाला कुंकू व्हायची आणि कबरीपाशी दिवा लावायची पिंपळाला कुंकू वाहून झालं की आई कबरीच्या विटेला बोट पुसायची मग आरती आणि पिंपळाला दिवा दाखवायचा ते झालं की आई दिवा कबरीपाशी ठेवायची नैवेद्य पिंपळाला आणि साहेबांना सुद्धा घरी कशावरून तरी खटका उडाला मन जड झालं तर आई पिंपळाला टेकून पीर साहेबांशी बोलत बसायची चार आसवई गाळायची मन हलकं झालं की आई परत घरी पीर साहेबांना सोबत घेऊन यायची सगळा मनाचा खेळ पीर साहेबांना तिनं मुक्ती मिळू दिली नाही एवढं मात्र खरं नय्यर साहेब पुढे सांगू लागले परीक्षा असली की पीर साहेबांसमोर डोकं टेका असं आई आम्हाला सांगायची परीक्षा असो सण उत्सव असो आनंद किंवा दुःखाचा प्रसंग असो आईच्या प्रत्येक गोष्टीत पीर साहेबांचा सा सहभाग असायचाच पुढे साहेब म्हणाले सगळं काही पीर साहेबांना विचारून करायचं आम्हाला कधी पीर साहेबांकडून उत्तर मिळालं नाही आईला मात्र संकेत मिळायचे पीर स्वप्नात येऊन अमुक अमुक सांगितलं असं ती म्हणायची मी आणि साहेब वाघाला पोहोचलो दिवस मावळत होता दोन्ही देशांचे झेंडे विधिवत खाली उतरवण्यात आले काही माणसं सीमेच्या त्या बाजूला काही आमच्या बाजूला अभिनेता राज बब्बर आमच्यात होते पलीकडून आसमा जहांगीर याच्या होत्या तिथल्या सरकारनं मनाई हुकूम बजावला म्हणून त्या येऊ शकल्या नाहीत रात्री बारा वाजता आम्ही सगळ्यांनी मेणबत्त्या पेटवल्या फोटो काढले हिंद पाक मैत्रीच्या घोषणा झाल्या काहींच्या गळ्यात अवंढा काही सय्यत दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीला परतायच्या वेतात सियालकोटला एकदा जायला हवं असं माझ्या मनात होतं मी नय्यर साहेबांपुढे पुन्हा विषय काढला पीर साहेब स्वप्नात येतात असं तुमच्या आई सांगत ते कसे दिसायचे तुम्ही कधी आईला पीर साहेब कसे दिसायचे त्यांचा चेहरा मोहरा कसा होता साहेब वेगळ्याच मूडमध्ये होते ते हसले आणि म्हणाले माझ्या कारकिर्दीची सुरुवात शोध पत्रकारितेनं झाली तपशिलात जायचं हे माझं ठरलेलंच आई सांगायची तसेच दिसायचे पीरसाहेब तसेच दिसले ते मला दिसले म्हणजे पीर साहेबांना भेटलात तुम्ही म्हणजे मी काय विचारावं आणि कसं ते कळेच ना साहेबांच्या चेहऱ्यावर हसू म्हणाले एकोणीसशे पंच्याहत्तरची गोष्ट इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी आणली राजकीय पुढाऱ्यांना विचारवंतांना पकडण्यात आलं त्यात मी सुद्धा मला अटक झाली तो दिवस शुक्रवारचा होता चोवीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर दिल्लीच्या तिहार तुरुंगात मी स्थानबद्ध ते तात्पुरतं आहे असं मला सांगण्यात आलं थोड्याच दिवसात सुटकाही होईल आदेश कुणाचा मी विचारलं जेलरनं ना नाव नाही घेतलं कुणाचं मॅडम एवढंच म्हणाला काही दिवस गेले सुटकेची चिन्ह दिसेनात म्हणताना मी जेलरला सांगून काही वया पुस्तकं मागवली त्या भल्या माणसानं माझ्यासाठी टेबल आणि टेबल लॅम्पची सोय सुद्धा केली करता करता माझ्या स्थानबद्धतेची मुदत वाढत गेली आपण कधीतरी सुटणार असा विश्वास मला वाटे ना शेवटी मनातल्या मनात मी त्यांना विचारलं माझी सुटका कधी मी गप्प साहेब शांतपणे माझ्याकडे पाहत होते अमृतसर विमानतळाच्या लाऊंजमध्ये आम्ही बसलो होतो मी त्यांना विचारलं असं साहेब म्हणाले होते अर्थ माझ्या आता लक्षात यायला लागला आणि मी त्यांना विचारलं त्यांना म्हणजे कुणाला कुणाला विचारलं तुम्ही पीर साहेबांना असं नैयर पुढे म्हणाले ते माझ्या स्वप्नात आले पांढरी शुभ्र लांब दाढी आणि अंगात हिरव्या रंगाचा पोशाख अगदी आईनं सांगितल्याप्रमाणे डोक्याला काहीतरी होतं की नाही आठवत नाही मला काय म्हणाले मी म्हणाले पुढच्या गुरुवारपर्यंत तुझी सुटका होईल आणखीन काय म्हणाले म्हणाले फार थंडी वाजते बेटा तुझी चादर दे असं सांगून नैयर हसले मग झाली तुमची सुटका गुरुवारी नाही त्या गुरुवारी मी खूप बेचेन होतो त्यांचं म्हणणं खरं ठरावं असं सारखं वाटत होतं वास्तविक तुरुंगात मला त्रास नव्हता गुरुवारी माझी सुटका होणार असं पीर साहेब म्हणाल्यानं माझं मन थाऱ्यावर नव्हतं सुटका होईल या आशेवर खूप वेळ काम करत होतो सकाळी उठायला उशीर झाला शुक्रवारचा दिवस अकरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर माझ्या सुटकेचा आदेश आला असल्याची बातमी घेऊन जेलर आला मी चकित झालो कधी आला आदेश जेलर म्हणाला कागदपत्र तर काल रात्रीच आली कामावर येता येता मला बराच उशीर झाला तुम्ही टेबलापाशी बसून काम करत होतात तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही असा तुमचा आदेश असतो ना म्हटल्यावर काल म्हणजे माझ्या सुटकेची कागदपत्र गुरुवारी चाली होती की काय मी जवळजवळ ओरडूनच विचारलं होय तुम्हाला आधी कळलं होतं की काय जेलरनं चाचरत विचारलं मी खुश होय मला बातमी आधी कळली होती मी जेलरला म्हणालो आणखीन एक प्रसंग साहेब म्हणाले की त्यांच्या आईनं त्यांना सियालकोटला जाऊन पीर साहेबांच्या कबरीवर चादर चढवायला सांगितलं होतं न विसरता मला थंडी वाजते असं पीर साहेब नैयरला म्हणाले होते त्यावर ना त्यावर आईचं खरंच थंडी वाजत असेल रे त्यांना असं म्हणणं आणि हे सांगताना आईचे डोळे भरून आले साहेब पुढचं सांगू लागले लगेच सियालकोटला जाणं जमलं नाही मला त्या काळात सियालकोटचा विजा मिळत नसे एकोणीसशे ऐंशी साली आई वारली पीरसाहेबांना चादर अर्पण करणं गरजेचंच झालं मी सियालकोटला गेलो संपूर्ण इलाख्याचा चेहरा मोहरा पार बदलून गेला होता आमच्या तिथल्या घरी काही लोक राहत होते समोरच्या अंगणात छोटी छोटी दुकानं लागली होती एक अख्खाच्या अख्खा बाजारच भरलाय की काय तिथे असं मला वाटलं पीर साहेबांची कबर दृष्टीच पडे ना अनेकांना विचारलं कोणीच कबर पाहिली नव्हती पिंपळाची जागा मी अंदाजानं शोधून काढली परंतु तिथे नव्हता पिंपळ आणि नव्हती कवर एक दुकानदार रोज भेटायचा कबर पाहिलेली नाही असं तो म्हणाला मी भारतात परतण्याच्या तयारीला ला लागलो आणि एके दिवशी तो दुकानदार मला मार्केटच्या बाहेर भेटला तुम्ही शोधताय ती कबर कुणाची होती त्यानं विचारलं एका पीराची मी त्याला म्हणालो आमच्या आईची पीरसाहेबांवर खूप श्रद्धा होती त्यावर दुकानदार म्हणाला कबर तर होती आमच्या दुकानाला लागूनच होती आम्ही शरणार्थी दुकानातच राहायचो तेव्हा जागेची टंचाई असल्यानं आम्ही ती कबर हटवली आम्हाला जगण्यासाठी कबरीची जागा आम्ही घेतली साहेब पुढे म्हणाले मी भारतात परत आलो आणि सियालकोटच्या साहेबांसाठी घेतलेली चादर निजामुद्दीन अवली याच्या दर्ग्यावर एके दिवशी चढवली हो नंतर पीरसाहेब पुन्हा कधी स्वप्नात आले नाही माझा प्रश्न नैयर म्हणाले नाही अनेकदा कठीण काळात वाटायचं मला की पीर साहेबांनी स्वप्नात यावं मी त्यांना काही विचारावं त्यांनी मला काही सांगावं पण पीरसाहेब माझ्या आईबरोबर गेले ते कायमचेच असं वाटतं त्यांना मुक्ती मिळाली ती तो मध्ये मध्यवर्ती भूमिकेत असलेली जोरदार स्वागत करूया व्हायरस मराठीची सुरसुरी अंकिता देसाईच जगन्नाथ रत्नपारखी यांनी लिहिलेली माझी एक आवडती कविता आहे ती मी आज तुमच्या समोर सादर करते एस एस सी च मी बसलो होतो प्रथम परीक्षेच एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली औत्सुक्याचा पेपर पहिला घंटा पहिली औत्सुक्याचा अन माझा पुढती नंबर होता शुभदा जोशीचा मानेला ती देऊन हिसडा नकळत सवयीने मानेला ती देऊन हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर तीन तास एक मी तिच्या शेपट्यात तीन तास एक मी तिच्या शेपट्यात एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा होता शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आता जगणे आम्हा गावी खेड्यावर केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा पीळित शेपट्या बैलाच्या जगतो हा राजा शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका अहो शिक्षणा असं आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका तुम्ही असं विचार करत असाल की मी एकटाच कसा काय विनम्र कुठे गेला तर झालंय असं आमच्या आजूबाजूला कथांचा लेखांचा एवढा पाऊस पडत असताना विनम्र त्यात भिजला नसता तर नवलंच होत तर आता तुम्हाला विनम्रची एक ऑलटुगेदर वेगळी सेन्सिबल बाजू बघायला मिळणार आहे जी राब्चिक राडामध्ये दिसत नाही तुम्ही विनम्रला असं कधीही बघितलं नसेल जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया व्हायरस मराठीची नाग गोळी नमस्कार आता मी वाचणार आहे नागझिरा या व्यंकटेश माडगुळकरांच्या लेख संग्रहातला एक लेख त्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो व्यंकटेश माडूळकर आपल्याला हे लेखक एक उत्कृष्ट वाचक एवढेच परिचित आहेत पण त्यांची अनेक पुस्तकं ही त्यांच्या जंगलातल्या सफरीबद्दलची आहेत आणि या जंगलाच्या सफरी कुणामुळे घडल्या तर त्याबद्दलही त्यांनी बरेच लेख लिहिले आहेत त्यातला एक लेख माझ्या वाचनात आला होता तो होता अशी साहस अशी माणसं या पुस्तकातला मारुतीराव चितंपल्ली यांच्याबद्दलचा तो वाचल्यानंतर माझी उत्कंठा फार वाढली आणि त्यानंतर त्यांची ही जंगलाबद्दलची पुस्तकं मिळवून मी वाचली त्यातला नागझिरा या लेखसंग्रहामधला हा लेख आहे सोबती नावाचा त्यात तुम्हाला त्यांच्या जंगलाच्या सफरीमध्ये त्यांना भेटलेली माणसं त्यांचे सोबती तुम्हाला कळतील आणि फार इंटरेस्टिंग लेख आहे तर आपण हा लेख वाचूया सोबती मारुतराव चितंपल्लींचे कुटुंब लहानसेच होते ते स्वतः पत्नी आणि एक शांत थोडी बोलणारी लहानशी मुलगी छाया वसतिगृहासारखे आम्ही दोघे तीन चार दिवस एकत्र राहिलो आणि मग पुढे ते जुन्या रेस्ट हाऊसमध्ये राहायला गेले हे जुने रेस्ट हाऊस सुरेखच होते मारुतरावांना थोडासा शेजारी होता त्यांच्या पलीकडे कोणी फॉरेस्ट गार्ड राहत होता बैलांचा गोठा होता बाहेरच्या अंगणात कोंबड्या हिंटताना दिसत बैल बांधलेले दिसत वाळवण घातलेलं दिसे हे वाळवण कधी आंब्याच्या कोयांचे कधी मोहांच्या फुलांचे तर कधी कैऱ्यांच्या फोडीचे असे सकाळी चहासाठी दुपारी जेवणासाठी आणि रात्री जेवणासाठी मी मारुतरावांकडे जात असे अंगणात खुर्च्या टाकलेल्या असत आमचे पवनीचे सन्मित्र माधवराव पाटील यांनी स्नेहभावाने केळी आंबे कधी पोपई असा राननेवा पाठवलेला असे त्यांचा आस्वाद आम्ही घेत वाऱ्यावर बसत असू साऱ्या गप्पा साहित्यविषयक असत आम्ही वाचलेल्या पुस्तकांसंबंधी बोलत असू एखाद्या नव्या पुस्तकासंबंधी मी बोलू लागलो की मारतराव म्हणत छाया बेटा माझी वही आण आणि मी सांगितलेल्या लेखकाचं नाव ते टिपून घेत एकदा ते म्हणाले माडगुळकर बघता बघता एक हून छत्तीस पुस्तकं झाली निसर्ग प्राणीजीवन आणि साहित्य हे आमच्या बोलण्याचे विषय असत आभाळात चांदण्या चमकत असत थंडगार वारा सुटलेला असे आणि अंधारात अंगणात बसून आम्ही मनमुराहात बोलत असू वाचनात रस घेणारे माझे अनेक मित्र आहेत पण मारुतरावांचे पुस्तकांचे वेळ हे खासच होते कोणी फॉरेस्ट ऑफिसर एवढा वाचनवेळा असेल याची मला शंकाच आहे नवेगाव बांधला त्यांच्या घरी मी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्यांचे ग्रंथालय बघून थक्क झालो सरकारी कचेऱ्यातून नोकरी करणारे अधिकारी काही प्रापंचिक अडचणीसाठी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढतात कधी लग्न असते कधी मुंज असते कधी आईवडिलांना कसले काही पारणे फेडायचे असते पण मारोतरावांनी प्रॉविडंट फंडातून कर्ज काढून काय केले असेल हवी ती पुस्तके विकत घेतली निसर्गाविषयीची प्राण्यांविषयीची स्नेह हा पेट्या समयीसारखा असतो वाद पुढे सारून तेल घालून तेवता ठेवावा लागतो नाहीतर तो विझून जातो माझ्यासारख्या नादिष्ट छंदिष्ट एकांतप्रिय माणसाला हे जमणे कठीणच आपणहून पत्र पाठवणे आलेल्या पत्रांना वेळच्या वेळी उत्तरं पाठवणे नव्या वर्षाचे शुभेच्छा कार्ड पाठवणे वगैरे गोष्टी मनात असूनही मला जमत नाहीत पण मारुतरावांनी मला सांभाळून घेतलं वाद सारणे आणि तेल घालणे स्नेहाचा दिवा विझू न देणे जरूर तेव्हा तेच करतात मी खजील होतो मारोतरावांशिवाय आणखीन चार माणसं इथे भेटली पैकी सर्वात लक्ष वेधून घेणारा म्हणजे म्हातारा कटू थकलेला पण काटक ह्याच्या डोईवरचे आणि मिशांचे केस पांढरे झालेले होते अंगात ढगळ असा खाकी हाफ शर्ट खांद्यावर भय्ये घेतात तसला पातळ तांबड्या चौकटीचा टॉवेल खाली धोतर आणि हातात अनेक कामांसाठी उपयोगात आणलं जाणारं हत्यार बहुउपयोगी असं डहाळे कुराड असा कटूचा वेश असे जंगल खात्यात हा कोणत्या पदावर होता याची चौकशी मी केली नाही पण मारुतरावांच्या रसायनशाळेत अत्यंत मनपूर्वक काम करीत असलेला मी त्याला नेहमी पाहि वेगवेगळ्या जनावरांच्या विष्टा पाण्यात विरघळून चिमट्याने त्यातले केस बारीक हाडे नख पाला बिया ह्या वस्तू निवडण्याचं हे काम साधं नव्हतं ही घाण चेवडल्यावर मला या हाताने जेवण जात नाही असं मला सांगणारा एक रोजगारी जेमतेम पाच दिवस ते काम करून पळाला होता तो मुळीच माघारी आला नाही अशी तक्रार कटूने कधी केली नाही विनोबा म्हणतात जीभ ही लाकडी डावेसारखी झाली पाहिजे डाव श्रीखंडात घातली काय किंवा अळूच्या भाजीत घातली काय तिला त्याचे काहीच नसते कटू ह्याच निर्विकार वृत्तीने दिलेलं काम करीत असला पाहिजे आपल्या कामात तो अत्यंत रमून गेलेला मी पाहिला या कामाबद्दल घृणा अशी कधी त्याच्या तोंडावर मला दिसलीच नाही मी एक वार चितळाचा एकच मोठा कळप त्यामागोमाग काही दिवस हिंडावं असा मनोदय मारोतरावांपाशी बोलून दाखवला तो त्यांनाही उत्तम वाटला पण त्यांचे म्हणणे की सोबत कटुला न्यावं अजगर बिबळ्या अस्वल यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेतलेलीच होती कटुलाबरोबर घेऊन ही जबाबदारी दुप्पट करून घ्यायची माझी तयारी नव्हती मी कटुला घेऊन गेलो नाही सुरुवातीच्या काळात उमरझरी गावचा रानकड्या तानसू मेश्राम याला बरोबर घेऊन मी दोन वेळा रानात भटकलो हा पन्नाशीच्या पुढचा उबट चेहऱ्याचा आणि सडसडीत अंगाचा माणूस चांगला हुशार होता रान कुत्र्यांचा तलास लावण्यापायी तो फार हिंडला भल्या सकाळी पावडरच्या दुधाचा चहा घेऊन तो आणि त्याचा सोबती जे बाहेर पडत ते सूर्य मावळल्यावर दमून भागून परत येत तिथून पुढे ते स्वतःच्या हाताने आपले अन्न रांधत आणि रात्रीच्या अंधारात माझ्या खाटल्या शेजारी हिरवळीवर सतरंजी टाकून पसरत तानसूचे घाणेंद्रिय आणि कर्णेंद्रिय आदी मानवासारखे तिष्ण होते ज्ञानीपुरुषांच्या सहाय्याने अखंड ग्रंथ वाचावा असे मी त्याच्या सहाय्याने जंगल वाचले पंधरा एक दिवसांनी त्याची पाठ धरली माझ्या जवळच्या जुजबी औषधांचा काही उपयोग झाला नाही आणि आमचा निरोप घेऊन तो उमरझरीला गेला त्याच्या मागोमाग त्याचा सोबतीही गेला मारुत प्रयोगशाळेत काम करणारे लोक वारंवार असे पळून जात असत कारण रान कुत्र्यांनी डुक्कर खाल्ला की वानर खाल्लं या गोष्टीत त्यांना रस नव्हता रान कुत्री जंगलात राहिली काय किंवा मारली गेली काय त्यांना त्याचे सोयरसूतक काय धन्यवाद तर आम्ही तुम्हाला सगळे फटाके दाखवले लढ दाखवल्या रॉकेट दाखवले बॉम्ब दाखवले काही नाही तर या अशा नागगोळ्या तरी दाखवल्याच <laughs> तर या सगळ्या अशा फटक्यांमध्ये या छोट्या मोठ्या टिकल्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका तर सांगायचा मुद्दा हा की तुम्ही पण अशीच पोल्युशन फ्री ह्युमरस दिवाळी सेलिब्रेट करा वाजवायचेच असतील तर पंचेस वाजवा ना म्हणजे फटाक्यांपेक्षा जेव्हा खणखणीत पंचेस वाजतात ना तेव्हा जी मजा येते ती दुसऱ्या कशातच नाही आणि त्यासाठी आमचे तीन शोज नो ब्रेकिंग न्यूज आणि तर ती तो पाहायला विसरू नका व्हायरस मराठीच्या वातीला सबस्क्राईब करा नाहीतर हसून हसून फुटणारे जोक तुम्ही मिस कराल आणि आमची ही व्हायरस मराठीची दिवाळी पहाट दिवाळी पाहाच कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही वाट पाहतोय हॅपी दिवाळी टू एव्हरी